राज ठाकरे को मिला उद्धव ठाकरे का साथ। जी हाँ, अब राज ठाकरे की मनसे के बाद उद्धव ठाकरे की शिवसेना भी टोल नाके को लेकर आक्रामक हो गई है। आदित्य ठाकरे ने मुंबई के सभी टोल नाके को एक हफ्ते के अंदर बंद करने का अल्टीमेटम दिया है सरकार को। हमारी सरकार आएगी तो टोल बंद कर देंगे, आदित्य ठाकरे ने यह आश्वासन भी दिया है। मुंबई के रास्ते बीएमसी के पास है तो टोल सरकार के पास क्यों? आदित्य ठाकरे ने यह सवाल उठाया है। सुनिए आदित्य ठाकरे का बयान। जर मुंबईकरांच्या करातून, मुंबईकरांच्या पैशातून मुंबईकर जे सगळा कर मुंबई महानगरपालिकेला देतात, स्ट्रीट टॅक्स असेल, इतर सगळे टॅक्स असतील, त्याच्यामधून जर ह्या दोन प्रमुख रस्त्यांचं मेंटेनन्स होत असेल, अपकीप होत असेल, मग अजूनही तिथे जे माझ्या माहितीप्रमाणे टोल नाका आहे तो सगळा पैसा MSRDC साठी जातोय का? तिकडचे जे होल्डिंग्स आहेत ह्या दोन्ही रस्त्यांवरचे, ह्याचा सगळा पैसा, ह्याचा सगळा रेव्हेन्यू हा MSRDC कडे का जातोय? बिल्कुल नाही, ह्याच्यावर आम्ही आंदोलन नाही, काही नाही, कारण हा जनतेचा प्रश्न आहे, जनतेच्या विषयावर आम्ही आंदोलन करत असतो। पण इथे जर आंदोलन करायचं म्हटलं तर नक्की काय होणार? ते बिचारे जे टोलवाले आहेत त्यांना कोणातरी मार बसेल, टोल बंद, तिथे ट्रॅफिक होईल। तसं न करता मी आज आश्वासित करतो जनतेला की आमचं लवकरच सरकार बनणार, आणि ज्या मिनिटाला आमचं सरकार बनणार त्यावेळी मुंबईकरांसाठी आणि लाखो लोक जे मुंबईत काम करतात त्यांच्या हितासाठी त्या मिनिटाला आम्ही हा टोल बंद